नेवासा तालुक्यात अहमदनगर ते औरंगाबाद रोडने बंदी असलेल्या मांगूर माश्याची विक्री करण्यासाठी जाणारा आयशर टेम्पो स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने काल मंगळवारी माळीचिंचरापाटा येथे पकडला असून टेम्पोतून आठ लाख पाच हजार रुपये किमतीचे चार टन जिवंत मासे मां जप्त करून दोघांविरुद्ध दो गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी अहमदनगर प्रतिभा शिवराज दत्तू यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली फिर्यादीत म्हणले आहे की अहमदनगर ते औरंगाबाद रोडवर और माळी चिंचोरा पाटा येते पांढऱ्या रंगाचा आयशार यम एस शेहेचाळीस बी यू अठ्याहत्तर पासष्ट या गाडीतून बंदी असलेल्या मांगूर माशेची विक्री करण्यासाठी नगर औरंगाबाद रोडने जाणार असल्याची पोलिसांना माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने गाडीतील दोघा जणांना ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता बाप्पा तारोजुल विश्वास व टोकमाल मिर्याज विश्वास दोघेही राहणार चोवीस पारगन पश्चिम बंगाल असे असल्याचे सांगितले त्यांच्याकडून आठ लाख रुपये किमतीचे चार टन वजनाचे पाण्याच्या टाकीत ठेवलेले मांगूर जातीचे जिवंत मासे तसेच टाटा आयशार टेम्पो एम एच सेहेचाळीस बी यू अठ्ठ्याहत्तर पासष्ट अंदाजे किंमत पंचवीस लाख रुपये असा तेहतीस लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करून दोघांविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर रात्री उशिरा जप्त केलेल्या माशांची विलेवाट पोलिसांकडून लावण्यात आलेली आहे